मित्रांनो, माझे नाव अनिरुद्ध पंकज जाधव. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन विचारांना प्रणाम करण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महात्मा गांधी जयंती आणि म्हणून एक जागतिक अहिंसा दिन. गांधीजी हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर गांधीजी होता एक तत्व, गांधीजी होता एक विचार, गांधीजी होते एक युग. होय, एक युग ज्याच्या युगाशिवाय, ज्याच्या नावाशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशा आपल्या बापूंनी त्याच्यासाठी तन मन धन दिले. अशा या महान नेत्याचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. बापूंचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते आणि त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. बापूंचे वडील तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदर दिवाण होते. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी 1883 इंग्लंडमधील लंडन येथे गेले. बॅरिस्टर होण्यासाठी कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला आणि कायद्याचा अभ्यास केला आणि बॅरिस्टर बनले. गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला. गांधीजींना बापू, राष्ट्रपिता, महात्मा अशा विविध नावांनी आजही ओळखले जाते. स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते, तत्वज्ञ अशी गांधीजींची ओळख होती. अहिंसात्मक असहकार अशा आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या महान नेत्यास माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.